Good evening students. Solve problem number 3, page number 370, 317 पार काढायचे. हे एकदम गणित छोटे छोटे असल्यामुळे आपण दोन दोन घेतो. त्याच्यामध्ये हा प्रकार आहे पहा, इशू ऑफ शेअर्स ऍट अ प्रीमियम. प्रीमियम हा शब्द एसपी मध्ये पहा, याला मराठी मधून वाढ हवा असं म्हणतात. म्हणजे 10 रुपयाचा शेअर जर 12 रुपयाला विकला, हे जे 2 रुपये असतात त्याला वाढावा किंवा प्रीमियम असा शब्द आहे. अ कंपनी कॅन इशू इट्स शेअर ऍट मोर दॅन इट्स फेस व्हॅल्यू. म्हणजे मूळ किंमत जी असते त्याच्यापेक्षा जास्त किमतीला कंपनी शेअर्स विकू शकते. एक्सेस ऑफ इशू प्राइस ऑफ शेअर ओवर इट्स फेस व्हॅल्यू इज टर्म ॲज शेअर प्रीमियम. त्याला ते जे ज्यादा पैसे घेतलेले असतात, समजा 10 रुपयाचे शेअर 12 रुपयाला विकला, तर हे जे 2 रुपये जे असतात ना त्याला शेअर प्रीमियम असं म्हणायचं आहे. इफ अ शेअर ऑफ 10 इज इशूड, समजा 10 रुपयाचा शेअर विक्रीला काढला, ॲट रुपीज 13 पर शेअर, समजा 13 रुपयाला, तर एक्सेस ऑफ रुपीज 3, हे जे 3 रुपये जे आहे, एक्झाम्पल 13 - 10 विल बी टर्न ॲज शेअर प्रीमियम ऑफ ऑर सिक्युरिटीज प्रीमियम असं त्याला म्हणतात. द अमाऊंट ऑफ प्रीमियम रिसिव्ड इज क्रेडिटेड टू सेपरेट अकाउंट. ही जी प्रीमियमची रक्कम आहे ती सेपरेट अकाउंटला दाखवायची, नोन ॲज शेअर प्रीमियम अकाउंट. Which is shown on the liability side of the balance sheet as a separate item. Balance sheet च्या liability बाजूला separate दाखवायचं असतं. त्यानंतर शेअर प्रीमियम अकाउंट मे बी क्रेडिटेड ॲट द टाईम ऑफ मेकिंग अलॉटमेंट. ही शेअर प्रीमियम कधी दाखवायचं हे नीट लक्षात घ्या, अलॉटमेंटच्या वेळेस दाखवायचं. अलॉटमेंट ड्यू ऑर रिसिविंग अलॉटमेंट मनी, किंवा मग अलॉटमेंटचे पैसे आल्यावर. याची जनरल एंट्री कशी करायची पहा, शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट टू शेअर प्रीमियम अकाउंट. याचं गणित एकदम छोटं आहे म्हणून आपण दोन दोन घेतोय पहा. अंकिता लिमिटेड ऑफर्ड फॉर पब्लिक 10,000 इक्विटी शेअर्स. सामान्य भाग विकायला काढलेत पहा, 10,000 ऑफ रुपीज 10 इच ॲट अ प्रीमियम. 10 रुपयाचं आहे पण केवढ्याला विकायला काढलं, ॲट अ प्रीमियम ऑफ रुपीज 12 पर शेअर, 12 रुपयाला. पेएबल ॲज अंडर ऑन ॲप्लिकेशन, अर्जाबरोबर किती घेणार आहे, रुपीज 4. ऑन अलॉटमेंट वाटप भाग वाटपाबरोबर रुपीज 4 इन्क्लुडिंग प्रीमियम. याच्यात लक्ष ठेवायचं आहे, अलॉटमेंटमध्ये हे सांगितलं पाहिजे त्यांनी, अलॉटमेंटमध्ये घ्यायचे याच्यात पैसे प्रीमियमचे. ऑन फर्स्ट अँड फायनल कॉल बॅलन्स अमाऊंट. बॅलन्स अमाऊंट म्हणजे राहिलेली रक्कम. राहिलेली रक्कम म्हणजे किती राहिलं, आता 4 राहील, कारण 12 रुपयेप्रमाणे बोलवलेले ना. आता मग पाहायची विभागणी कशी केलेली आहे. कंपनी रिसिव्ड ऑल द मनी, द इश्यू वॉज फुली सबस्क्राईब. Give journal entries to record the above transaction and also show balance sheet. पहिल्यांदी पहिली एंट्री, अर्जाबरोबरचे पैसे आलेले असतात. जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ अंकित लिमिटेड, बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट. 40,000 आहे ॲप्लिकेशन बरोबर, ॲप्लिकेशन 4 आहे, 10,000 × 4 40,000. Being application money on 10,000 equity shares at rupees 4 per share received. आता हे पैसे आपल्याला भाग भांडवलाला ट्रान्सफर करायचे. इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 40,000. बीइंग ॲप्लिकेशन मनी ऑन 10,000 इक्विटी शेअर्स ॲट रुपीज 4 पर शेअर ट्रान्सफर टू, इथं चुकून प्रेफरन्स शब्द आलेला आहे, काय करू घ्यायचं, इक्विटी इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. आता 3 नंबरची एंट्री पहा, अलॉटमेंट करताना अलॉटमेंट पण 4 आहे, 10,000 4 ने गुणायचे 40,000. पण याच्यामध्ये हे जे आहेत हे 2 रुपये प्रीमियमचे पहा घ्यायचे. इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट 40,000, 10,000 4 ने गुणलं, टू इक्विटी शेअर कॅपिटल म्हणजे 2 रुपये जर धरलं तर 20,000, 10,000 गुणिले 2, आणि हे प्रीमियमची रक्कम पहा, टू शेअर प्रीमियम अकाउंट 20,000. बीइंग अलॉटमेंट मनी, अलॉटमेंट मनी ऑन 10,000 इक्विटी शेअर्स ॲट रुपीज 4 पर शेअर ड्यू. त्यानंतर हे पैसे आपल्याला आता ड्यू दाखवले, आता हे रिसिव्ड. बँक अकाउंट डेबिट 40,000 टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट 40,000. बीइंग अलॉटमेंट मनी ऑन 10,000 इक्विटी शेअर्स ॲट रुपीज 4 पर शेअर रिसिव्ड. आता नंबर लास्ट, फर्स्ट अँड फायनल कॉल 4 प्रमाणे 10,000 × 4 40,000
इक्विटी शेयर फर्स्ट एंड फाइनल कॉल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेयर कैपिटल अकाउंट बी इक्विटी शेयर फर्स्ट एंड फाइनल कॉल मनी ऑन 10,000 इक्विटी शेयर्स एट रुपीज 4 पर शेयर डी नंतर पैसे आले बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेयर फर्स्ट एंड फाइनल कॉल अकाउंट 40,000 बीइंग इक्विटी शेयर फर्स्ट एंड फाइनल कॉल मनी ऑन 10,000 इक्विटी शेयर्स ऐट रुपीज 4 पर शेयर रिसो त्याच्यात बॅलन्स शीट पण दाखवलेले पहा बॅलन्स शीट किती सोपं आहे बॅलन्स शीट ऑफ अंकिता लिमिटेड शेअर कॅपिटल 10,000 आहे बरोबर 10,000 इक्विटी शेअर्स ऑफ रुपीज 10 इंच 10,000 गुणिले 10 इथे किती 1,00,000 त्यानंतर शेअर प्रीमियमची रक्कम सेपरेट लायबिलिटी दाखवायची पहा शेअर प्रीमियम किंवा याला शब्द आहे सिक्युरिटीज प्रीमियम अकाउंट 20,000 2 रुपये ज्यादा घेतलेले आहेत ना 10,000 × 2 म्हणजे 20,000 इथे येईल पहा आणि हे 1,20,000 इथं बँक बँकलेच्या ॲसेटला 1,20,000 बॅलन्स शीट टॅग अशा पद्धतीने आपण दोन गणित याची घेऊ कारण हा छोटासा टॉपिक आहे